भारतासाठी आनंदाचा सुवर्ण क्षण ऑस्करच्या निमित्ताने पाहायला मिळाला. नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग, तर द एलिफंट विस्परर्स या डॉक्युमेंटरीला सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंटरीचा ऑस्कर पुरस्कार मिळालाय. एलिफंट विस्परर्सचं दिग्दर्शन कार्तिकी गोंजाल्विस यांनी केलंय, तर गुनीत मोंगा या निर्माती आहेत. या दोघी जणी ऑस्करच्या मंचावर पुरस्कार घेण्यासाठी पोहोचल्या तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. या दोन्ही महिलांनी यावेळी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. या महिला नेमक्या कोण आहेत याविषयी जाणून घेऊयात. तर गुनीत मोंगा या निर्मात्या आहेत. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली आहे. याआधीही त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळालाय. दस वेदानिया, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, गँग्स ऑफ वासेपूर, शाहिद, द लंच बॉक्स, मिकी व्हायरस, मान्सून शूटआउट आणि हरामखोर यासारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. यापैकी काही चित्रपटांचं स्क्रीनिंग हे भारताबाहेर देखील झालंय आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटांचा सन्मान करण्यात आलाय. तर दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस या इतिहास आणि सामाजिक माहितीपट विषयक चित्रपटांची निर्मिती करतात. शिवाय माहितीपट फोटोग्राफीचंही त्यांनी काम केलंय. भारतीय चित्रपटातील हे नवं नाव असून या महिला दिग्दर्शिकेने भारताला ऑस्कर मिळवून दिलाय. द एलिफंट विस्परर ही एक हटके डॉक्युमेंटरी आहे ज्यात दक्षिण भारतातील बोमन आणि बेली या जोडप्याने रघु नावाच्या अनाथ हत्तीच्या पिल्लाची काळजी घेण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. प्रेक्षक ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर पाहू शकतात. लेट्स अप मराठी मुंबई.